मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शिक्षक भरतीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या सर्व बातम्या सुद्धा बघणार आहोत. शिक्षक भरती का थांबलेली आहे आणि याला कोणते अडथळे निर्माण होत आहेत आणि कोणते अडथळे आलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पवित्र शिक्षक भरतीत याचिकांचे अडथळे, अनेक प्रकरणे न्यायालयात, प्रक्रिया लांबणीवर, पुढील महिन्यातच नोंदविता येणार प्राधान्यक्रम. तर मित्रांनो, शिक्षक भरतीशी संबंधित सर्व प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. प्राधान्यक्रम नोंदवण्याकरिता सॉफ्टवेअर सुद्धा तयार आहे, परंतु शिक्षक भरतीशी संबंधित जवळपास 5 ते 6 याचिका या न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आणि या न्यायालयाच्या याचिका जोपर्यंत निकाली निघणार नाहीत किंवा ह्या सर्व याचिका एकत्रित त्यावर सुनावणी होऊन एकत्रित निर्णय येणार नाही तोपर्यंत प्राधान्यक्रम हा नोंदवता येणार नाही हे या भरतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. आणि ह्या सर्व याचिका एकत्रितपणे सुनावणीसाठी घेण्याकरता शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी हे प्रयत्न करत आहेत आणि तशा प्रकारची विनंती सुद्धा न्यायालयाला सरकारकडून केली जाणार आहे, जेणेकरून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी झाल्याच्या नंतर निर्णय हा लवकर येईल आणि लगेच ही भरती प्रक्रिया सुरू होईल. 14 संस्थांनी मुलाखतीशिवाय निवडीसाठी 1241 पदे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सुद्धा जागा या मुलाखतीविना भरती प्रक्रिया केल्या जाणार आहे. तर मित्रांनो, शिक्षण भरतीसाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी बहुसंख्य प्रश्न उपस्थित करून त्यावर उच्च न्यायालयात मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठ सुमारे 15 एकत्रित याचिका दाखल केलेल्या आहेत. तर 7 आकडा नसून जवळपास 15 याचिका आहेत. यात प्रामुख्याने इंग्रजी माध्यमातून DEd झालेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीत 20% आरक्षण ठेवावे ही सुद्धा एक महत्वाची याचिका आहे. त्यानंतर वेगळ्या प्रकारच्या याचिका आहेत. तर या याचिकेवर 15 तारखेला सुनावणी होणार होती, परंतु ती सुनावणी 15 एप्रिलला झाली नाही आणि पुढील तारीख ही भेटलेली आहे. त्यामुळे यामध्ये भर ही वाढत चाललेली आहे, दिवसेंदिवस भरती ही लांबत चाललेली आहे. त्याचबरोबर 20% जागा आरक्षित ठेवण्याबाबत BEd अर्हताधारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट, TET अपात्र शिक्षकांना सेवेतून काढून ती रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरावीत, केंद्र शासनाच्या NCET नियमाप्रमाणे शिक्षक भरती करावी, या विविध मागण्यांचा समावेश यामध्ये आहे. त्यातील काही प्रकारावर सुनावणी झाल्या असल्या तरी अंतिम निकाल मात्र लागलेला नाही आहे. सुनावणीच्या तारखा लांबणीवर पडू लागलेल्या आहेत. न्यायालयाला सुट्टी लागण्यापूर्वी प्रलंबित प्रकरणावर सुनावणी घेऊन निकाल लावावे यासाठी उमेदवारांच्या वतीने वकिलांनी न्यायालयाकडे मागणी केलेली आहे. भरती प्रक्रिया उमेदवारांकडून नाराजीही व्यक्त केली जात आहे. त्यानंतर उमेदवारांकडून शिक्षक विभागाकडे वारंवार भरतीबाबतच्या विविध प्रश्नांची विचारणा केली जात आहे. उमेदवारांची कार्यालयात गर्दी होत असते, त्यामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढत चाललेली आहे. उमेदवारांकडून ईमेलवर प्रश्न मागून त्यांची उत्तरे पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचा उत्तम पर्याय अधिकाऱ्यांनी शोधून काढलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शिक्षक भरतीशी संबंधित मदत कक्षाद्वारे 11,000 अर्ज निकाली, अर्ज घेण्याची सुविधा आता बंद आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती, तर 31 मार्च ही शेवटची तारीख होती आणि या 31 मार्च पर्यंत ज्या मित्रांच्या अर्जामध्ये चुका होत्या त्या चुका दुरुस्त करण्याकरता 31 मार्च शेवटची तारीख असल्या कारणाने जवळपास 11,000 उमेदवारांनी आपल्या चुका दुरुस्त करून सर्व अर्जही निकाली निघालेले आहेत. शिक्षक भरती मे महिन्यातच शक्य, प्रलंबित याचिकांच्या निकालानंतर प्रक्रिया पुढील प्रक्रिया असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्या संदर्भातील ही सुद्धा बातमी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची स्थिती ही शिक्षक भरतीची आहे. मागच्या या भरतीच्या नंतर बऱ्याचशा जाहिराती आलेल्या आहेत आणि पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तेथील उमेदवार सुद्धा नियुक्त झालेले आहेत, परंतु शिक्षक भरती अशी आहे की जी लांबतच चाललेली आहे आणि हिला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. मित्रांनो, महत्त्वाची माहिती ती या व्हिडिओच्या माध्यमातून जी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद.